महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्राची 30,000 कोटींच्या मदतीची तयारी, रब्बी पीक विमा योजनेला मुदतवाढ, फळ पीक विम्याची व्याप्ती कृषी विभागानं वाढवली आणि विदर्भातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षाच. नमस्कार, कृषीवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्य कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी कृती कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकारानं राज्य सरकारनं हाती घेतला आहे. या संदर्भात पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याकडं नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्यात या योजनेला लागणाऱ्या 60,000 कोटी रुपयांच्या निधीपैकी निम्मी म्हणजेच 30,000 कोटी रुपये राज्याला देण्याची तयारी केंद्र सरकारनं दर्शवली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नुकतीच रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथं ही माहिती दिली. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून 3 वर्षांचा कृतीबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. हवामानावर आधारित रब्बी पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारनं 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावं यासाठी कृषी विभागानं हा निर्णय घेतला आहे. ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांसाठी या हंगामापासून ही योजना राबवण्यात येणार असून त्यात नगर, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आधीची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. त्यानंतर केवळ रब्बी ज्वारीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता सर्व पिकांच्या विमा योजनेला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे अशी माहिती कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली. रब्बी पीक योजनेस मुदतवाढ मिळाली असल्यानं राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्यांनी या योजनेत भाग घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांना आता सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रब्बी पीक विमा योजनेसोबतच हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्याच्या कृषी खात्यानं घेतला आहे. यावर्षीपासून मृगबहारासोबतच हस्त, आंब्या बहारातील द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा आणि काजू या फळ पिकांनाही विम्याचं संरक्षण मिळणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. गेल्या वर्षी या फळ पिकांना प्रायोगिक तत्वावर विमा संरक्षण देण्यात आलं होतं. फळ उत्पादक शेतकऱ्यांकडून या योजनेस पसंती मिळाल्यानं यावर्षीपासून या योजनेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात संत्री, मोसंबी, पेरू आणि चिकू या मृगबहारातील पिकांना विमा संरक्षण देण्यास मान्यता देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात द्राक्ष, आंबिया बहारातील मोसंबी, हस्तबहारातील डाळिंब, पेरू आणि काजू या फळ पिकांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणा, औरंगाबाद, सातारा, पुणे, नाशिक, अमरावती, जळगाव, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गसह राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. विदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना अद्याप सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या खास पथकानं अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. त्याला आता महिना उलटून गेला तरी नुकसान भरपाईचा एक पैसाही शेतकऱ्यांना मिळाला नसल्यानं त्यांच्यात नाराजीची भावना बळावली आहे. केंद्रीय पथकासह राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही या भागाचा दौरा केला असला तरी त्यांनी केवळ शाब्दिक आश्वासनांवरच बोलवण केली असल्याची टीका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विदर्भाला यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराचा जोरदार तडाखा बसल्यानं जवळपास 5 लाख हेक्टरवरील पीक वाहून गेलं. शेतजमीन खरवडून निघाल्यानं येत्या 3-4 वर्षात शेतकऱ्यांना शेती करणं कठीण जाणार आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यानंतर गेल्या महिन्यात केंद्र सरकारची 2 पथकं येऊन गेली. मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. आता पाहूया कृषीविषयक सल्ला. पावसाच्या उघडीपीमुळं भाताच्या लोंबीवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी 36% मोनोक्रोटोफॉस 15 मिली किंवा सायपरमेथ्रिन 2.4 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडी पाहून फवारावं. काही ठिकाणी भुईमुख पीक आरेबाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट हे कीटकनाशक 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आता पाहूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे असे आहेत. बटाटा कमाल 1600 रुपये किमान 1000 रुपये, भेंडी कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, काकडी कमाल 1000 रुपये किमान 600 रुपये, कोबी कमाल 1800 रुपये किमान 1000 रुपये, लसूण कमाल 3100 रुपये किमान 3000 रुपये, टोमॅटो कमाल 1200 रुपये किमान 800 रुपये, हिरवा वाटाणा कमाल 7000 रुपये आणि किमान 5000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msmb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं आहे. मुंबई कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 किमान 20, नागपूर कमाल 31 किमान 20, नाशिक कमाल 30 किमान 20, औरंगाबाद कमाल 30 किमान 21, कोल्हापूर कमाल 28 किमान 17, सांगली कमाल 30 किमान 20, सातारा कमाल 29 किमान 20 आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या वारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत भी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल. पर्यटन हा विषय आज प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक जण आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपल्या आवडत्या ठिकाणी जात असतो आणि त्यातही हिरवाईने नटलेला
थंड हवेचा परिसर असेल तर त्याची मजा काही औरच असते. पुण्यापासून जवळच असलेलं आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं असं महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचं म्हणून देखील प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे फक्त तेथील निसर्ग सौंदर्य पॉइंट्स यामुळेच प्रसिद्ध नाही, तर इथं असलेल्या पण खूप वर्ष दुर्लक्षित असलेल्या लिंगमळा या धबधब्यामुळे देखील इथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. महाबळेश्वर मधील भेकवली या क्षेत्रात हा लिंगमळा नावाचा धबधबा आढळून येतो. इतकी वर्ष दुर्लक्षित असलेल्या या ठिकाणाला इथल्या वनविभागाने विकसित केले असून पर्यटकांसाठी हे ठिकाण खुलं केलं आहे, त्यामुळे पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी दिसून येते. तसेच प्रसिद्ध असे जावळीचे जंगलही याच क्षेत्रात आहे. शासनाच्या ध्येयधोरणातून सदर कामाचे आयोजन केले, त्यामध्ये फॉरेस्ट वनविभाग आणि ग्रामपंचायत दोन्हींची मिळून समिती स्थापन झाली. त्याद्वारे दुर्लक्षित असणाऱ्या काही पॉईंट्स किंवा किल्ले गड यांचं व्यवस्था व्हावी किंवा व्यवस्थित सुधारले जावेत त्या दृष्टीनं शासनानं पुढाकार घेतला. त्यासाठी आमचा हा लिंगमळा वॉटरफॉल आम्ही आमच्या वरिष्ठांकडे किंवा आमचे वनक्षेत्रपाल खोत साहेब यांच्याशी बैठक करून सदर पॉईंटची माहिती संपूर्ण देशात तसेच परदेशात पोहोचावी यासाठी त्याचे आयोजन केले आहे. आणि आमचा पॉईंटचा जवळजवळ पूर्ण असा सुधारलेला आहे. कोणत्याही ठिकाणी फिरायला जाताना कुठला स्पॉट किती लांब आहे, मग तिथे गाडीने जाता येतं की पायीच जावं लागतं, असं एक ना अनेक विचार मनात येतात. पण भेकवली येथे हा धबधबा पाहण्यासाठी लोक निर्धास्तपणे येतात, ते येथे असलेल्या टॅक्सी सर्व्हिस आणि गाईड्समुळे. महाबळेश्वर हे खास करून पर्यटन स्थळ म्हणून आणि विकास क्षेत्रात थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यात महाबळेश्वरचा सर्वात मुख्य स्थळ हा महाबळेश्वरचा लिंगमळा वॉटरफॉल आहे, जो फक्त मान्सून स्पेशल प्रोग्राममध्ये पाहायला भेटतो. महाबळेश्वर सी लेवलपासून दर्याच्या सपाटीपासून 4,500 फुटाच्या उंचीवरती आहे आणि जमिनीपासून 2,000 फुटाच्या डोंगरावरती एक वसलेलं छोटंसं गाव आहे. जे महाबळेश्वर आहे ते खास करून मुख्य मंदिर महाबळेश्वरच्या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाबळेश्वरचा मुख्य स्थळ म्हणून पर्यटकांच्या व्यवस्थित पाहण्यासाठी हा लिंगमळा वॉटरफॉल जो फॉरेस्ट डिपार्टमेंटने डेव्हलप केलेला आहे तो महाबळेश्वरपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर पाहायला भेटतो. महाबळेश्वरचे वेस्टर्न घाटमध्ये पाहिली जाणारी सह्याद्रीच्या रांगामध्ये हा 2,000 फुटच्या टेकडीवरती वसलेला लिंगमळा वॉटरफॉल पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा डेव्हलप केलेला स्थळ खास करून पर्यटनासाठी महाबळेश्वर टॅक्सी असोसिएशनने त्यांना सहकार्य केलं आणि महाबळेश्वर हे पाहण्यासाठी मुख्य स्थळ म्हणून पाहिला. आज लोक खूप लांबून लांबून इथपर्यंत येतात, त्याच्यामुळे महाबळेश्वरच्या 350 टॅक्सीवाल्यांचं त्याच्यावरती उदग्रह आणि निर्वाह अवलंबून आहे. निसर्गरम्य वातावरण म्हटलं की हिरव्या रंगांनी नटलेला परिसर, ओढे, झरे, छोटे छोटे धबधबे यांनी भरलेला असतो. पण तेच ठिकाण जर पर्यटनासाठी खुले असेल तर त्याच ठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या यांनी देखील भरलेला असतो. म्हणूनच तेथील स्वच्छता, साफसफाई नीट व्हावी यासाठी वनविभागाने एका समितीची स्थापना केली आहे, ज्याला संयुक्त वनव्यवस्थापन समिती असं म्हटलं जातं. भेकवली संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत जे आज स्टेपिंगचं काम, रेलिंगचं काम पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे पर्यटकांना त्या ठिकाणी सुरक्षितता जाणवत आहे. आज तुम्ही समोर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी चिपळूणचा जो लॅटराइट दगड वापरून ज्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी निसर्गाला कुठंही बाधित होईल असं काम केलेलं नाही, निसर्गाशी सुसंगत असं काम झालेलं आहे. या ठिकाणी सुरक्षितता आल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढलेली आहे, कारण पूर्वी याच ठिकाणी दलदलीचा भाग होता आणि त्या वाटेने पायी जातेवेळी पर्यटकांना धोका होता. पण आज तुम्ही जर त्या ठिकाणी पाहता तर पर्यटकांना पूर्ण सुरक्षितता मिळालेली आहे आणि पर्यटक जवळपास 1 किलोमीटर 2 ते 3 तास
त्या ठिकाणी आनंद घेऊ शकतो आणि त्याला या पर्यटनामध्ये समाधान मिळतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी पर्यटक असतात. निसर्गाची किमया येथे बघावयास मिळते. महाबळेश्वरचा निसर्ग, रम्य परिसर, हिरव्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे आणि लिंगमळा यासारख्या मोठ्या धबधब्यांचं खळाळणारं अप्रतिम सौंदर्य बघण्यासाठी होणारी गर्दी, यासाठी महाबळेश्वरसारखा दुसरा पर्याय नाही. लिंगमळा पॉइंट हा महाबळेश्वर वन क्षेत्रामधील मौजे भेकवली संयुक्त वन व्यवस्थापन भेकवली यांच्या अंतर्गत डेव्हलपमेंट केला असून सध्या या पॉइंटला पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असून आत्तापर्यंत 2 ते 2.5 महिन्यामध्ये 20 ते 25 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये, NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा, आपलं स्मित हास्य. बायका वसूल करतेय बाबा, करतेय बाबा. तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेलो? अरे बाना सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला मी शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. हे ठिकाण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाने केलेली डेव्हलपमेंट अगदी वाखाणण्याजोगी आहे. वन विभागाने येथे असलेल्या सगळ्या धोक्याच्या ठिकाणांना संरक्षक कठडे बसवले आहेत, ज्यामुळे पर्यावरण आणि पर्यटक दोघांचेही संरक्षण होईल. गावातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क वसूल करतो आणि त्याच्यातून गावचा विकास व्हावा किंवा पॉईंटचं डेव्हलपमेंट व्हावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही पॉईंट संपूर्ण पॉईंटवरती प्लास्टिकचं म्हणजे कचरा व्यवस्थापन केलं आहे, तसेच गावातील लोकांना मजुरी मिळावी त्यासाठी प्रयत्न केले. लिंगमाळा धबधबा हा पूर्वी दुर्लक्षित होता आणि त्यांच्याकडे येणारे पर्यटक हे सुद्धा थोडे कमी होते, कारण येणारा जो रस्ता होता तो एकदम छोटा होता. पर्यटकांना तिकडे येण्यासाठी किंवा पॉईंटच्या शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणी निर्माण व्हायच्या, रस्ता छोटा असल्यामुळे. तर आता आम्ही सध्या त्याच्याकडे लक्ष देऊन काही स्टेप बनवले आहेत आणि ते नॅचरली दगडामध्ये बनवलेले आहेत, जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास होऊ नये आणि पर्यटनाचा पण विकास व्हावा. याच्यामुळं आम्हाला गावाला मजुरी मिळालेली आहे. गावातील काही लोक जे पूर्वी बाहेर कामाला जायचे, मजुरी करायचे, त्यांना आता मजुरी गावातच उपलब्ध झाली, त्यामुळे गावचा विकास व्हायला याचा याच्यातून फायदा होईल. लिंगमळा हा धबधबा पूर्वी तसा दुर्लक्षितच होता, पण वन विभागाने केलेल्या कामामुळे हा प्रसिद्धीच्या झोतात आला. पूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृहे, कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच पर्यटकांकडून होणारी हानी, कचरा इत्यादींसाठी सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. पण वन विभागाच्या मदतीने आता जागोजागी स्वच्छतागृहे, कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे साहित्य या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, बाटल्या, पिशव्या इत्यादींमुळे निसर्गाची हानी होऊ नये यासाठी सुरुवातीलाच पर्यटकांकडून उपद्रव प्रवेश शुल्क घेतला जातो, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि याच पैशांमधून पर्यटन क्षेत्राचा आणि गावाचा विकासही होतो. आज आपण लिंगमळा धबधब्या हा महाबळेश्वरमधील एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहोत.
लिंगमळा धबधबा एक महत्त्वाचं असं पर्यटन ठिकाण आहे महाबळेश्वरमधलं. पूर्वीपासून हा धबधबा आहे पण या ठिकाणी पर्यटकांना पाहिजे तेवढ्या सोयीसुविधा नसल्यामुळे हा तसा दुर्लक्षित असा स्पॉट होता. पण आपण वनविभागानं मागच्या वर्षीपासून ह्या स्पॉटचं नूतनीकरण करण्याच्या उद्देशानं खूप खर्च करून इथे वेगवेगळे आपण हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉईंट दुरुस्ती केलेली आहे. पर्यटकांना आजूबाजूला फिरताना त्रास होऊ नये किंवा कोणी घसरून खाली पडू नये याच्यासाठी रेलिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे सगळं काम आपण संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून करतो आहे. म्हणजे वनविभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांचं सहकार्य या ठिकाणी चालू आहे. सहकार्याने हे काम चालू आहे. या ठिकाणी संयुक्त वनव्यवस्थापन समिती पर्यटक जेव्हा इथं भेट द्यायला येतात किंवा हे स्थळ पाहायला येतात त्या ठिकाणी आपण स्टार्टिंगलाच किंवा सुरुवातीलाच त्यांच्याकडून 10 रुपये घेतो. तर ते 10 रुपये आपण त्यांच्याच या पॉईंटच्या विकासासाठीच वापरत आहोत, तसंच गावाच्या विकासासाठी वापरत आहोत. त्यामुळे हा पॉईंट हा अत्यंत आता महत्त्वाचा बनलेला आहे. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी लोक जास्त येत आहेत. तर हा पॉईंट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, त्यांनी इथं येऊन हा निसर्गाचा आनंद लुटावा. त्याचप्रमाणे ह्या पॉईंटची स्वच्छता राखावी सर्वप्रथम. या ठिकाणी प्लास्टिकचं कुठलंही प्रदूषण करू नये. त्याचप्रमाणे आत कोणत्याही बेकायदेशीर कृत्य करू नये एवढी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे ही संयुक्त वनविभाग समिती भेकवली कार्य करीत आहे त्यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळत आहे. त्यांच्या गावातही रस्ते दिवे या सुविधाही विकसित होत आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समिती म्हणजे फॉरेस्ट जे काही संरक्षण करायचं आहे ते फक्त वनविभागातर्फे किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तर्फे होऊ शकत नाही. त्याला गावाचं सहकार्य लागतं आणि त्यामुळे गावातले काही ग्रामसभेतून निवडलेले लोक आणि त्यांच्यातून बनवलेली ही समिती असते. त्यामध्ये आपला वनविभागाचा एक वनरक्षक किंवा वनपाल जो असतात ते सचिव असतात. हे पूर्ण शासन निर्णयानं निर्माण केलेल्या सगळ्या अटी आणि शर्ती ह्याच्यावर आधारित ही समिती कार्य करते. त्याच्यामध्ये जे काही कलेक्शन होत असतं ते कलेक्शन ह्या समितीच्या अकाउंटमध्ये जात असतं आणि समितीतल्या लोकांना त्याचा पूर्ण अधिकार असतो तो खर्च करण्याचा. फक्त आम्ही त्याच्यावरती मॉनिटरिंगचं काम करतो. स्वच्छ हवा, शुद्ध हवा, हिरवा निसर्ग, रम्य वातावरण आणि त्याचबरोबर प्लास्टिक विरहित पर्यटन क्षेत्र म्हणून महाबळेश्वर येथील भेकवली मधील लिंगमळा या धबधब्याचे उत्तम उदाहरण येथे देता येईल. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.